संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल। नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। संवाद लाइव टीव्हीत आपलं मनपूर्वक स्वागत। 1 मे पासून रेरा कायदा लागू झालाय, पाहूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। बांधकाम व्यवसायातील सामान्य जनतेची फसवणूक रोखण्यासाठी 1 मे पासून रेरा कायदा अस्तित्वात आला आणि बिल्डरांसह एजंट यांचीही झोप उडाली। गेली वर्षानुवर्ष बिल्डर्स एजंट यांची बांधकाम क्षेत्रात मक्तेदारी पाहायला मिळते, परंतु अलीकडच्या काळात खोटी आश्वासनं आणि जाहिरातींचा भूलभुलैया समोर ठेवून सर्वसामान्य लोकांना फसवण्याचे अनेक प्रकार वारंवार उघड होत आहेत। अधिक लोडिंग टाकणं, वेळेत ताबा न मिळणं, जाहिरातीत नमूद केलेल्या सुविधा प्रत्यक्षात न देणं, अतिक्रमणात बांधकामे उभी राहणं, यामुळे भरभक्कम रक्कम मोजूनही सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न धुळीला मिळत होतं। याच अपप्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी आणि बांधकाम व्यवसायातील फसवणुकीला ठोस आळा घालण्यासाठी रेरा कायदा अस्तित्वात आल्याने सर्वांनी याचं स्वागत केले। अशा स्वरूपाच्या कायद्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरत आहे। काय आहे रेरा कायदा, ग्राहकांना यातून कोणतं संरक्षण मिळणार आहे, चला जाणून घेऊयात याबाबतची अधिक माहिती। घर घेणं हे तसं प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं आणि त्याचमुळं ते आयुष्यभराची जमापुंजी घर घेण्यासाठीच राखून ठेवलेली असतात। पण अनेकदा बिल्डर्स आणि त्यांच्या एजंटकडून अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात आणि अशाच फसवणुकींना आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा अस्तित्वात आला आहे आणि तोच म्हणजे रेरा कायदा। रेरा, रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट March 2016 संसदेमध्ये पारित करण्यात आला होता। त्यानुसार 1 मे पासून राज्यात हा कायदा लागू झालाय। या कायद्यात 29 नियमांची तरतूद आहे, जी पाळणे आता बिल्डर्स आणि एजंटला सक्तीचं करण्यात आलंय। यानुसार खालील बाबी बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आल्यात। घराचा ताबा वेळेत न दिल्यास बिल्डरना होणार दंड। बिल्टअप एरियाऐवजी कार्पेट एरियानुसार विक्री सक्तीची। प्रकल्पात बदलांसाठी 2/3 खरेदीदारांची सहमती आवश्यक। जाहिरातीतील नमूद केलेल्या सुविधा न मिळाल्यास कारवाईचा बडगा। ग्राहकांची 70% रक्कम बँकेत जमा करणं अनिवार्य। बिल्डरकडे 10%पेक्षा अधिक रक्कम भरताना ऍग्रीमेंट करणं बंधनकारक। OC न मिळालेल्या सर्व प्रोजेक्टना लागू होणार हा कायदा। बांधकाम क्षेत्रातील कोणत्याही तक्रारींसाठी दिवाणी न्यायालयात न जाता प्राधिकरणाकडे तक्रारीची विशेष सुविधा। समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाकडून टोल फ्री नंबरची सुविधा। प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर बाबी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नोंदविणे बंधनकारक। रेरा या कायद्यामध्ये जवळपास 29 नियम आहेत आणि हे 29ही नियम बिल्डर्स आणि एजंटना पाळणं बंधनकारक आहे। याच्यामुळे बिल्डर्सकडून सामान्यांची होणारी फसवणूक आणि गैरप्रकार याच्यावर अंकुश बसेल आणि सामान्यांना मात्र घर घेणं सुकर होईल। अशा सर्व नियमांमुळे सामान्यांची फसवणूक कमी होईल, तसेच रेराच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घर घेणं सोपं होऊन दिलासा मिळेल हे मात्र नक्की। यामुळे फसवणुकीच्या उद्देशाने या व्यवसायात आलेले महाभाग आता नाहीसे होतील आणि चांगली माणसं, चांगले बांधकाम व्यावसायिक शेवटपर्यंत टिकून राहतील हे मात्र निश्चित। अशा सर्व नियमांमुळे सामान्यांची फसवणूक कमी होईल, तसेच रेराच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घर घेणं सोपं होऊन दिलासा मिळेल हे मात्र नक्की। यामुळे फसवणुकीच्या उद्देशानं या व्यवसायात आलेले महाभाग नाहीसे होतील आणि चांगली माणसं, चांगले बांधकाम व्यावसायिक शेवटपर्यंत टिकून राहतील हे मात्र निश्चित। याचबरोबर हा रेरा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। धन्यवाद।